आज सध्या गेल्या दोन तीन दिवसांमध्ये विशेषतः जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या आंदोलनकर्त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं बरेच समज गैरसमज राज्यामधल्या जनतेमध्ये पसरण्याची शक्यता आहे. या बाबतीत महत्त्वाचा न्यायालयीन प्रक्रियेचा जो भाग आहे की आपण जे रिव्ह्यू म्हणजे जे आरक्षण दिलं ते आपलं सरकार असताना हायकोर्टमध्ये आपण टिकवलं, परंतु नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ते रिव्ह्यू पिटिशन दिल्लीमध्ये नाकारलं गेलं, रिजेक्ट झालं आणि त्याच्यामुळं आता परत क्युरेटिव्ह पिटिशन आपण सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. माननीय खासदार श्रीमंत छत्रपती महाराज साहेबांना मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची जी आहे त्याचा एक सदस्य म्हणून, राज्याचा मंत्री म्हणून मी संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेची आज सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपण जस्टिस एम जी गायकवाड आणि निवृत्त हायकोर्ट जज श्री अनिल साखरे साहेब या दोघांचं याच्यामध्ये मार्गदर्शन घेतलेलं आहे. ज्या गोष्टी रिव्ह्यू पिटिशनमध्ये आपल्या आल्या नव्हत्या त्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये या ठिकाणी आपण ऑन रेकॉर्ड घेतलेलं आहे. मी स्वतः मराठा आरक्षण उपसमितीचे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा, आम्ही सगळ्यांनीच वेळोवेळी या सर्व कायदे तज्ज्ञांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. त्यांच्याबरोबर कॉन्फरन्स जॉईंट आम्ही या ठिकाणी सिनियर काउन्सिल बरोबर केलेली आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये आपल्याला यश कसं मिळेल याच्यासाठी सगळे प्रयत्न राज्य सरकारचे सुरू आहेत. त्याची सविस्तर माहिती छत्रपती महाराज साहेबांनी या ठिकाणी आज मी दिली. नुकतंच ते सुद्धा अंजली सराठी ह्या गावामध्ये जाऊन आलेले आहेत. मनोज जरंगे पाटील जे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याशी माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा फोनवर बोलले होते. आदरणीय छत्रपती महाराज साहेब सुद्धा त्यांच्याशी बोललेले आहेत आणि आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा खासदार महाराज साहेबांच्या बरोबर फोनवर बोलले. सरकार मराठा आरक्षण मिळावंच मिळावंच या शब्दावरती भर देतोय. जे जे करावं लागेल ते करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. कुणाच्या अफवांवर विश्वास न ठेवता, कुणाच्या चिथावणीला बळी न पडता राज्यातल्या जनतेनं राज्य सरकारला सहकार्य करावं आणि मराठा आरक्षण मिळवणारच ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची जी भूमिका आहे ती नक्कीच त्याला यश मिळेल अशा पद्धतीचे आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आदरणीय महाराज साहेब सुद्धा याच्यामध्ये सरकारला सहकार्य करतायत. काही तज्ज्ञांचं त्याच्यामध्ये अधिक मार्गदर्शन घ्यावं की ज्यांनी पूर्वी जे काही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे तर त्याबाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्यांचा सुद्धा यामध्ये कसा समावेश करता येईल हा सुद्धा निश्चितपणानं आम्ही प्रयत्न करू आणि महाराज साहेबांनी सुद्धा राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे.